करणे म्हणजे रोजा। सहसा आपण पाहतो रोजा म्हणजे काय, लोक म्हणतात अरे बापरे मुसलमानचे रोजे लई कडक राहतात रे बाबा, थेंबर पाणी सुद्धा पित नाहीत, लई कडक रोजे आपण ऐकतो अशा प्रकारे। ठीक आहे, ते हे फक्त पोटाचा रोजा झाला, उपवाशी राहतो पाणी पित नाही हा फक्त पोटाचा रोजा झाला, परंतु कुराणने पैगंबरांनी जी शिकवण दिली आहे हा रोजा फक्त पोटाचा नाही तर हा रोजा शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे। हा रोजा माझ्या हाताचा रोजा आहे, माझ्या पायाचा रोजा आहे, माझ्या डोळ्याचा रोजा आहे, माझ्या तोंडाचा रोजा आहे, माझ्या कानाचा आहे, माझ्या हृदयाचा आहे, माझ्या बुद्धीचा आहे, शरीराच्या प्रत्येक भागाचा हा रोजा आहे। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एके ठिकाणी असे म्हणतात, एखादा व्यक्ती रोजा ठेवलेला आहे आणि जर तो खोटे बोलत असेल तर त्याला उपाशी पोटी राहण्याशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही। रोजा आहे आणि खोटं बोलतोय, हा रोजा हाताचा म्हणजे हातानं वाईट कृत्य करू नये, तोंडाचा रोजा म्हणजे तोंडानं खोटं बोलू नये, जिभेचा रोजा जिभेनं खोटं बोलू नये, कोणाची निंदा करू नये, कानाचा रोजा कानानं वाईट ऐकू नये, हृदयाचा रोजा हृदयानं वाईट विचार करू नये, पायाचा रोजा पायाला वाईट कामाकडे घेऊन जाऊ नये। हा आहे रोजाचा मुख्य उद्देश। तर बंधूंनो, आता हा रोजा 760 तास होतात संपूर्ण महिनाभराचे। आजचे कालावधी जर आपण पाहिलं जवळपास 15 ते 16 तासाचा हा रोजा आहे, एक दिवसाचा 15-16 तास उपवास आहे, काही न खायचं आहे, पत्नीशी पत्नी जवळ सुद्धा जाऊ शकत नाही हा रोजा करणारा व्यक्ती। अहो वाईट बाबी तर सोडून द्या, ज्या बाबी चांगल्या आहेत त्या सुद्धा सोडून द्यायचं आहे ना। जसं आता पहा, आता थोड्या वेळानंतर आपण 15-20 मिनिटांनी आता या ठिकाणी दस्तरखान ठेवलं जाईल, आपण सर्व बसलेले असू समोर, त्या ठिकाणी खजूर वगैरे काही साहित्य फराळाचं साहित्य समोर ठेवलेलं असेल, परंतु तेव्हा खायला सुरुवात करणार त्या ठिकाणी आपण, जेव्हा वेळ होईल सायरन होईल, 2 मिनिट बाकी आहे, भूक खूप लागलेली आहे, तोंड अगदी वाळून जातं, जीव कासावीस होतोय, मनात इच्छा आहे थोडं घेऊन खावं, थोडं थंड पाणी प्यावं वाटतं, पण तसं करू शकत नाही।